मंडळी सत्ता संघर्ष आणि तब्बल 20 दिवसानंतर आपण मतदार संघात आला आहात. नाही चाललो अजून मतदार संघात गेलो नाही पण जिल्ह्यामध्ये आलो. खरं म्हणजे काही विशेष अनेक वर्षाची कामं राहिली होती ते सर्व सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे ज्या ज्या पेंटिंग काम होते 1.5-2 वर्षाचे ते सर्व काढून आणि आता मतदार संघात चाललो. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला राज्यमंत्री पद तर होतच कॅबिनेटसाठी चर्चा आहे खातं तुम्हाला खरं म्हणजे अजून कोणतीही कॅबिनेट बी नाही राज्य बी नाही सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जे निर्णय घेतील तो अंतिम राहील. अजून मुख्यमंत्री दिल्लीवरून काही ज्यांच्या वाट्याला किती येतात शिंदे साहेबांच्या त्यामध्ये मग दुसऱ्या वेळेस त्याची मग वाटाघाटी होईल किती जिल्हे येतात किती खाते येतात किती मंत्रीपद येतात आणि त्याप्रमाणे पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल. मित्रपक्षाचे जे बच्चू कडू आहेत ते म्हणतात की जास्त बजेटवालं खाता हवंय पीडब्ल्यूडी आपल्याला काहीच नको आपल्याला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असावे. तुम्हाला कोणतं पद आवडतं कोणतं विभाग आहे? मला सर्वात महत्वाचं पद आहे कार्यकर्ता आणि कार्य करायचं याच्यापेक्षा मोठं काम कोणतं. अरे भैया कोणी घोषणा देऊ नका. तर हे राजकारणामध्ये काय पद गिद येतात जातात परंतु मतदारसंघाच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये जे जे आपल्या मतदारसंघाची महत्वपूर्ण काम आहे त्या सर्व गावाला चांगले रस्ते पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे शेतकरी आत्महत्या करू लागला भविष्यामध्ये करणार नाही याच्यासाठी उपाययोजना आणल्या ह्या वेळेस आम्हाला खरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर निधी जेव्हापासून मी राजकारण करतोय तेव्हापासून तर आज या 4 दिवसांमध्ये जितका निधी मिळाला माझ्या आयुष्यात मी पाहिलं नाही. आता मुख्यमंत्री मोदयांनी सिल्लोडला तारीख दिलेली आहे आचारसंहितेचा कुठं अडचणी येणार नाही. आचारसंहितेची अडचणी आली तर पहिला महाराष्ट्राचा ग्रामीण भागाचा कार्यक्रम त्यांचा सिल्लोडला होणार आहे. सर्व 50 तो पहिले होते आता नंबर लावून आलेले मी गिनती केली नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो का एक लोकप्रिय नेता सर्वसामान्यामधला माणूस सर्वसामान्य माणसाला आपला माणूस अशी जी आपुलकी आहे महाराष्ट्रभर नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी देशभर आपल्या महाराष्ट्राचे लोक असतात त्यामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव राहील. आमदार खासदार किती संपर्कात आहेत? संपर्क असा टोटल लावता येत नाही. आम्ही जे संपर्कामधले पहिले 50 आहेत आता बाकीचे काम त्यांचे चालू आहे. अनेक नगरसेवक अनेक जिल्हा परिषद असे अनेक नगराध्यक्ष अनेक ठिकाणचे नेते आजी माजी हे सर्व त्यांना सपोर्ट करू लागले त्यांना पाठिंबा देऊ लागले आणि आता ते उद्या सकाळी पूजेला जाणार आहे महापूजा होणार आहे आणि त्यानंतर कामाची खरी सुरुवात त्यांची होणार आहे. तुमचे मित्र संजय राऊत म्हणाले की 50 कोटी बंडळी करण्यासाठी मिळाले. आता त्यांना आम्ही आमचे मतदान दिलं त्यांनी किती कोटी रुपये दिले त्यांच्या आई बापाची शपथ खाऊन सांगायला पाहिजे. एक मत होतं तुमचे मित्र रावसाहेब दानवे असं म्हणलं की शिवसेनेत फक्त दोनच लोक उरतील एक म्हणजे पक्षप्रमुख आणि त्यांचे चिरंजीव काय सांगा? नाही कसं आहे मी पक्षप्रमुखाच्या बाबतीत काही बोलणार नाही कारण की पक्षप्रमुख हे आपल्या राज्यामध्ये अनेक वर्ष संघर्ष केलेले एक नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही बोलावं हे उचित होणार नाही. खरं म्हणजे तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे काय हे जे बोलले याचं खरं काय. थँक्यू धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे